बापाचे आणि पुताचे आणि पवित्रात्म्याचे नवे. आमच्या समयात जेजू ख्रिस्ताची कृपा देवा समोर आणि पवित्रात्म्या समय वो आमचं एक वट सदांश तुमचे सव्वे असो. तुमचे सव्वे असो. सोमी देव मुझा घरा आजाईलो. सोमी देव मुझा घरा आजाईलो. स्वामी देव मुझा घरा आजाईलो. रायसर्गीसो मुझो इष्ट झालो. स्वामी देव मुझा घरा आईलो. रायसर्गीसो मुझो इष्ट झालो. जेज ते म्हणजे मोगाच्या भावान आणि बहिणीनो बदलावान नो सरकार येतात तेच तुमका बसवून येता न्ही गी. आम्ही आयल्या किती हाडटाव आम्ही पदवेक आयल्यार आमकां अधिकार मेळ्ळे आम्ही किती हाडटाव बदलावान हाडटाव. पण बदलावान जाता गी बदलावान जाल्या गी. आजचे दिन आ गए कोणाक तांकां आमकां न्ही आमकां सच्चिन दिन बैदंड बदलावन हाडटा कोण बदलावन येता केदना. आज तुजे ते म्हजे ते आमचे ते बदलावांनी येवंक ना जाल्यार कारण तुका म्हाका आमकां बदलतलो आनी की आमकां मेळोंक ना. ह्या दिसांनी कोणी म्हजे सरशी येवं दी तांचे खंयचेय थंय सांग येवन येवं दी. गो सरको ना बायल सरकी ना पूस सरको ना आनी दू सरकी ना म्हणून दी. तुजे वरवीं कांय करूंक जायना म्हणटा. म्हजे वरवीं कांय करूंक जायना पूण करतलो एकलो आसा. तुज्या घोवाक बदलतलो एकलो आसा. तुज्या बायलेक सरक्या वाटेक हाडसो एकलो आसा. तुझ्या भुरग्यांकी सरक्या वाटेक हाडसो एकलो आसा. तो आयल्यार ताका स्विकार केल्यार ताका सत मानल्यार बदलावन खंडीत. देखून सामें गायलें गीत कोण आयला सगळें बदलता. स्वामी देव मुझ्या घरा आज आयलो. रायसर्गी सो मुझो इश्ट जा. जेजू आयल्यार बदलता. तुझ्या जिवितांत जेजू आयल्यार तुजें जिवीत बदलता. तुज्या कुटुंबांत जेजू आयल्यार तुज्या कुटुंबांत बदलावान येता. तुज्या परिसरांत जेजूक तुवें पयल्लो स्थान मान दिवन ताका स्विकार केलां सगळें बदलता. नवें जाता. हें सायकूंक कुशी वरया. हाजो तर ती बदलावन आमच्या थंय आनीक येवंक ना. हाजो अर्थ जेजूक आमी आमच्या थंय येवंक आनीक रेग दिवंक ना. आज देवाचे उतार स्विकार करया. देवाचे उतार सत्मानया आनी जेजूक लागीं सरया. आणि कितें बदलावानी येवंक आसा ती तो करता ते ताका सोडया. पूण आमी येदळो जेजूक आमच्या थंय येवंक रावंक टिकाणो करूंक बिडार करूंक ताका आमी अवकाश कन देऊ ना. देखून ताज्या लागच्या बक्षाने मागया आणि हेरांक तीस वाट दाखोवंक आमी सलवाल्या तर एकामेका लागच्या बक्षाने मागया आनी म्हणया हांव पातखी सरपदरा देवाक आनी तुमकां बाबा भयणीनो म्हजो भयण हांव सारून सांगता. पण कोणाक वायट आदार बरें सोडून आमी जायती पथकां केल्या. काकळूत करून सर आमची पातकां बघून आमकां सस्नच्या जिविता पाव.
सरकी चाबो मुगला बापा आम कान तुझा भरग तुझे सरक्या स्वरूप ना तुवें रसलीं पण पात खां वरवीं तें सरकें होगडावन पात खांत आमी आसल्या वेळार परत तुजी भुरगीं जावन जियोंक तुज्या पुता जेजू क्रिस्ताक तुवें संवसाराक धाडलोय तर ताका आमच्या जिवितांत आमी स्विकार करता आसतना आनी ताजो पाटलाव करून जे कितें तो सांगता तें करता आसतना आमकां परत नव्या जिवितांक तूं वाट व्हरताय तेस वाट जाणा जावन सोलोंक तूं आमकां करपा दी हे मागणे आमी करता हांव त्यास तुज्या पुता जेजूचे नावे आमेन. जोना प्रवादाच्या पुस्तकांतले वासप अवस्वर 3:1-5. सरस्परची उतर दुसरे पावटी जोना पावले उठ आनी निनिवेक त्या व्हड शहराक वस आनी जे सगळे हांव ते तुका सांगतलो ते त्या शारांत निवासाक परगट कर. जोना भायर सरलो आनी सरस्परच्या उतरां पाळ दिवन निनिवेक गेलो. निनिवे व्हड एक व्हड शहर तांतल्यान चलोन वसोंक तीर सिदून लागतले. जोना शारांत भितर सरलो आनी एक दीसभर चलत वसोन अशें परगटूंक लागलो. फकत 30 दीस उरल्यात आनी उपरांत निनिवेचो नाश जातलो. निनिवेच्या लोकांक देवाचेर विश्वास दवरलो. तांणी एक उपास परगट केलो आनी सगळ्यांनी वडांनी तशेंच ल्हानांनी गोणी वस्त्रां पांगरलीं. देवान तांची प्रतिक्रिया पळयली. तांणी आपले वायट चलीक पाठ केले हे तांणी पळयले आनी जे विघ्न आपूण तांचेर धाडटलो म्हूण ताणें तांकां परगट केल्ले त्या विघ्ना विशीं ताणें आपलें मन बदलिले. ताणें ते तांचेर धाडूंक ना. देवाची उतारे देवाचे व्हड उपकार. साम पावलान कोरिनगरांक बरयल्लें पयलें पत्र अवस्वर 7:9-30. भावानो हांव तुमकां सांगूंक सोदतां तें इतलेंच. निश्चीत केल्लो वेळ मोटवो जायत आयलो. देखून ह्या फुडां बायल आसलेल्यांनी बायल नातले बरीं जियेजय. रडतेल्यांनी रडा नातले बरीं. खुशाल करतेल्यांनी खुशाल करी नातले बरीं. आनी विकतें घेतलेल्यांनी आपणा लागीं कांयच नातले बरीं जियेजय. तशेंच ह्या संवसाराच्या वस्तूंचो उपयोग करतल्यांनी तांचो उपयोग करिनातले बरीं जियेजय. कित्याक ह्या संवसाराचें बायलें स्वरूप नपयंच जावन येता. देवाचें उतार देवाचे व्हड उपकार. सर्वेश्वर जय जय 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 स
सर्वे स्पोर तुमचे सव्वे आसो तुमचे सव्वे आसो सामर्था प्रमाणे जेजू क्रिस्ताची शुभवार्ता महिमा तुका सुमिया मार्कस शुभवर्तमान अवस्वरी एक वोल सौदा तौन वीस पर्यंत सेंट मार्क्स गॉस्पेल चैप्टर 1 वर्सेस 14-20 गलीलेयांत सुवार्ता परगटनी जुवांक धरन बंदंत गेल्या उपरांत जेजू गलीलेयांत येवन देवाची सुवार्ता परगट करूंक लागलो तो म्हणटालो वेळ भरती झालो देवाचे राज लागी पावला पातकी जिनी बदला आणि बोरी कोबा सत्माना वेळ भरती झालो देवाचे राज लागी पावला पातकी जिनी बदला आणि बोरी कोबा सत्माना गलिलिया सरोवराचे तडीच्यान तो पाशार जाताना सिमाऊक आणि त्याच्या बाबा आंद्रेक ताणें देखले ते सरोवरांत जाळ उडयताले कित्याक ते पागी जावन आसले जिजू तांकां म्हणालो येया म्हज्या फाटल्यान आनी हांव तुमकां मनशांचे पागी करतलो येया म्हज्या फाटल्यान आनी हांव तुमकां मनशांचे पागी करतलो तक्षणां सापली जाळां सोडून ते ताच्या फाटल्यान गेले थंय जावन तिके मुखार वेता आसता ताका दिसले जेबेदेवाचे पूत जाकोब आनी ताचो भाव जुवांव ते आपल्या माचव्यार जाळां सम करतले तिसगड येता आनी तांकां आपयलें आनी आपल्या बापायक जेबेदेवाक वावराड्या सांगता माचव्यांत सांडून ते जेजू फाटल्यान गेले देवाचे उतर हे वाखणी तुका क्रिस्ता जिवीत दिवच्या जिवंत जेजू तई म्हज्या मोगाच्या भावानो आनी भयणीनो काल सांजे रंगा रितीर जाऊन हांव घरा फाटी वेताना इज्रायल तोन एका भयणीचे म्हाका फोन आयले साबार दीस जावन म्हाका फोन करनंत आसा हांव गोंया रिती दिवंक गेल्ल्या वेळार हांवें सांगलें तूं म्हाका शुक्रारा सांजेर 5 वरां उपरांत फोन कर तुजे कडेन उलयता म्हणून सांगलें हांवें ताका आनी काल सांजेर 5 वरां उपरांत फोन करताना हे भयण कित्याक म्हाका फोनार उलोवंक सोदतालें म्हणून म्हाका काल कळ्ळें न्ही फादर हांव हें आसा फादर त्या ग्रुपांत आसा फादर डीएमएस म्हणलो ग्रुप केला न्ही गे फादर देवाचे उतार आमी वांटताव न्ही गे फादर आयकताव न्ही गे फादर कानान घालून काम करताना आयकोनूच आसा फादर फाटल्या 2 म्हयन्यांत हांव कळनासतना आयकोनूच आसा फादर देवाचे उतार हांव फाटल्या 2 म्हयन्यांत हांव कळनासतना कानांत घालून आयकोनूच आसा फादर पूण म्हाका कांय बरें जायना फादर म्हाका काम हांवें मेळना फादर म्हाका कोणाक दिवंक आसा तें आनी की सडटा सोन उणें जायना फादर रीन त्या भयणीक हांवें सांगलें तूं आयकताय मात तूं सत्मानी न्हय तूं आयकताय मात्र सत्मानी न्हय जेसून मारताक म्हळें जुवांच्या वांजेल्यांत आवस्वर इकरा आनी वळ 40 जॉन चॅप्टर 11:40 मारताक म्हणली उतरां जेजू न्ही जेजू तिका म्हणालो जेजू मारताक म्हणालो तूं सत मनशी जाल्यार तूं सत मनशी जाल्यार देवाची महिमा देखतले म्हण हांवें तुका सांगला न्हय तूं सत मनशी जाल्यार देवाची महिमा देखतले म्हण हांवें तुका सांगला न्हय फाटल्या 23 वर्सांनी देवाची महिमा हर एकडी देखोन आसा हांगा उबे रावल्या वेळार एक एक कंतारा म्हणजे मतीक येवन एक एक विविध विविध ताळे म्हाका देवान उगड्या पे केल्या वेळार हर एका घडये म्हणल्या बरी आनी म्हज्या हातांनी जावचे हर एक कामां वेळार ती पळयताना विजमिता असरे अद्भुता अजापा न्ही तर देवाचे महिमा तर न्ही तर आनी कितें कित्याक हांव देवाचे उतर सत मानता तुमकां सत मानता मागणी येता वैमो म्हणटात की ना म्हणटात पूण मानिनात तुम्ही म्हणतात तुमका म्हणूंक शिकयला सत मानता देवाक पात्येता आनी कोणाक
पण जेन्ना हांव सांगता सत मानता देवाक खऱ्या देवाक हांव सत मानता ताज्या एका निसा पुताक जेजू क्रिस्त हांव सत मानता ताणें दिले मस तर पवित्रात्म्या म्हणटना पवित्रात्म्याक हांव सत मानता न्हय आनी कोणाक देखून बापाच्या पुताच्या पवित्रात्म्याच्या एकवटांत हर एक घडी हांव आसा देखून आज आयच्या वांजेलांतली उतरां पयलीं आयकूया मार्कस वांजेला वसव एक वळ चौदा तावन मार्क चॅप्टर 1:14-20 जुवान धरण बंदींत घाल्या उपरांत जेजू गलिलियांत येवन देवाची सुवार्ता प्रगट करूंक लागलो आयका अद्भुता विज्ञता असर्या अजापा जायजे तर ताज्या पयले हे काम पयले जायजे कितें न्हय जुवांक धरून बंदींत घाल्या उपरांत जुवांक घालो बंदींत कुड आयलो गेल्ल्या उपरांत जेजू गलिलियांत येवन देवाची सुवार्ता प्रगट करूंक लागलो सुवार्ता प्रगट करी लागलो हांव थोड्यांक सांगतना ना तुमी हांगासर शुक्रार ह्या सोनारच्या मागण्याक आयल्या शिवाय तुमकां कोणाक कावन्सिलिंगान मेळना म्हणटा थोड्यांक राग येता थोडी दुरसातात थोडी पुरपुरतात थोडी म्हाका रागान उलयतात कित्याक शुक्राराचे सोनवाराचे तुमी हांगा ये जे म्हळ्यार अर्थ वो सुवार्ता शुभवार्ता बोरी कोबार कितें म्हूण तुका कळीत नासतना तूं आमकां मेळूंक येनाका कित्याक हांव आनी म्हजे सांगत आसले भाव ह्या भयणी आमी परगट करता हांव तुमकां बोरी कोबार न्ही पाड कोबार देखून ते नवें कांतार तुमच्या खातीर हांवें काडलां कितली सोबीत पावलां ती संत सुहार्तेल्या दोताची वर्णक कोणाक जायत ती सोबायताच्या त्रांची कितली सोबीत पावलां ती संत सुहार्तेल्या दोताची वर्णक कोणाक जायत ती सोबायताच्या इजायसाच्या बुकांत आवसर पन्नास आनी 2:7 आमकां सांगता देवाचे उतार कारण हांव तुमकां सांगता ही बरी कोबार तुमी आयकल्या शिवाय आयकल्ली बरी कोबार तुमी स्विकार केल्या शिवाय स्विकार करची म्हळ्यार ती सत बांदून त्या उतरा प्रमाणे तुमी जियो खुशी व्हेल्या शिवाय कांयच जायना आज्या पाविज्ञता असर्या देवाचे राज आमकां खंडीत जायना मेळना आयका इजायसाच्या बुकांत आवसर पन्नास आनी 2:7 पर्वतार कितली सोबीत पावलां पर्वतार दोंगरार तावन पर्वतार तावन देवन येतात कितली सोबीत पावलां ती संतोसो संदेश हाडून संतोसो संदेश संदेश हाडून येतल्या दुतांची खंयचो संदेश न्ही भाव मनीन मरणाचो संदेश आनी कितें कोणाचे कितें एक्सिडेंट जाला म्हणलो संदेश न्ही संतोसो संदेश बोरी कोबार तुमकां बोरी कोबार हाडटल्या दुताची पावलां कितली सोबीत म्हणटा देवाच्या उतरांनी तो शांती परगडता तो शांती परगडता बोरी कोबार हाडता तो बोरी कोबार हाडता सोडवण बसयता तुका सोडवण बसयता आनी सियोनाक म्हणटा सियोनाक म्हणटा तुजो देव राजवट चलयता जेदना देवाचे राज तुजे ते ये जयतल देवान तुजे म्हजेर आमचे राजवट चलयचे न्ही मनशांनी देवाचे राज तुजे ते म्हजे ते तुमच्या कुटुंबांत तुमच्या जिवितांत येस तर भाव भयणी न्हू मनशांनी न्ही तुमचे राजवट चलोवचे देवान तुजे राजवट चलयचे फाटल्या 23 वर्सां म्हजे राजवट चलयता म्हजो देव न्ही कोणी मनीस मनशांक अवकाश आसचो ना मेळचो ना कोणाचेर हांव म्हजो राजवट चलयता म्हाका अधिकार पूण देवाक तुमी तुमचेर राजवट की चलोवंक दिल्यार पदवी चलोवंक दिल्यार तुमकां कितें लाबता म्हणलें ते धैरान हांव सांगता कितें हाडून येता तो कितें हाडून येता बरी शांतीक परगडता शांती 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 देखूनच तुमी म्हणटात न्ही गी आमी म्हणटा सबार पडी येसुरवा मने येल्ली आनंद आनंद येसुरवा मनदल्ले शांती समाधान कोण आसल्या घरा शांती आसा कोणाच्या मनान शांती आसा
ज्या मनशाच्या मनांत जेजूक स्थान मान दिला त्या मनशाक शांती केत नाही, सुख ना. हांवें तुमकां सांगला शांती दिता जेजू म्हणली सिडी कांतारांची कोवळी बावीसावी कोवळी कोणी व्हरूंक ना जाल्यार व्हरा तुमच्या कुटुंबांत शांती जाय तर तुमच्या कुटुंबांत तुमकां शांती जाय तर ती शांती दिता जेजू म्हणली सिडी धा कांतारांची नवी कोवळी वॉल्यूम नंबर 22 वरा आणि कळनासतना दीस रात ती तुमच्या घरात वाजया ऐका. हा सांगले मुझी शांती हांवें होगडावं ना. फाटल्या 23 वर्सां जावन मुझी शांती हांवें होगडावं ना आणि हांव होगडावचो ना. कित्याक हांव शांती बिडी वाडटा वय मू शांती बिडी घालू म्हजो बाबी वाडतालो आबी वाडतालो पण तांकां शांती ना तरी हांव बिडी वडिना सिगरेट वडिना पूण म्हाका शांती मेळ्ळ्या. कित्याक केदना शांती मेळटा लुका समांजला वसो 2:14 सांगता कोणाक शांती मेळटा केदना शांती मेळटा कितें केल्यार शांती मेळटा. ऐका महिमा देवाक महिमा देवाक दिया नी मनशाक नी संस्थ्याक नी जाग्याक नी पदवेक नी अधिकाराक नी हुद्द्याक नी कोणाकी उठबस करतल्याक महिमा दिया देवाक. तुमकां सांगात घेवन आमी महिमा दिता देवाक आनी तुमच्या मध्ये कोणाय की आमकां महिमा दिवंक हांव सोडिना. आनी त्या झाडा कितें जाता महिमा देवाक अति उन्नती. महिमा कोणाक तुवें तुज्या आलतारी बसयल्या देवाक न्ही तुज्या तुज्या देवाक श्रेष्ठ सर्व श्रेष्ठ सर्व उत्तम उत्तम अति उन्नती असलेल्या देवाक तुम्ही महिमा दियात आणि शांती देवाक मानवल्यात त्या मनशाक संसारी त्यात ना शांती तुका मेळटली. खऱ्या निजा देवाक वळखल्या वेळार शांती देवाक मानवल्यार मेळटली शांती जेजूक वळखल्या वळटली शांती देवाक मानवल्यार मेळटली शांती जेजूक वळखल्या टेलिशन अति महोना तांत असल्या देवाक दिया तुम्ही महिमा भूमी वयर असलेल्या तुका देव दितलो शान समाधान देवाक मनवाल्या मेळटली शांती जेजूक वळखल्या वळटली म्हजी शांती आयल्या सर्गीतांत हांवें आपणायल्या शांती म्हज्या सर्गींच्या बापात हांव देखून म्हाका कांय कोणाची भिरांती ना कोणायकी हांव तकले बागयना म्हज्या देवाक शिवाय. देखून तूं कितें आयकलें तूं येता बरी कोबार हाण येता शांती परगट करता आनी सियो नाक तो म्हणटा कितें म्हळें तुजो देव तुजो देव रजवट चलयता तुजेर कोण राजवट चलयता म्हणले सवाल तुकाच तुम्ही सर. आम्ही तुमकां कितले आम्ही तुमकां सुटका या सोडवून तुमकां स्वतंत्र करून पळयता देवाच्या हातान घालून पळयता म्हणल्यार अर्थव भाव भयणी न्हू तुज्या सर पदवेदारा देवाक तुजेर राजवट किसलोंक दी नाही मनशांक मनशांक तांची तांचे हांव केदाळे सांगता पत्त्या सांगता हर एकल्याक तांची तांची जबाबदारी आसा. हर एकल्याक मनीस जाल्यार हर एकल्याक ताका या तिका या तांकां तांची तांची म्हणली जबाबदारी आसा पदवीनी म्हजी जबाबदारी म्हाका तुमची जबाबदारी तुमकां म्हजी जबाबदारी म्हाका तुमचेर पदवी चलोंक न्ही म्हजी जबाबदारी तुमच्या गरजान पाव तुमची जबाबदारी तुमकां हेरांच्या गरजान पाव त्या दाळा देवाक महिमा जाता देव तुका मनवाता. एफेस घरां पयल्या पत्रान अवसर 5:10 सांगता एफेशियन चॅप्टर 5:10 सोम्यांक
हांव भयणीन हर एका घडये सोम्या कितें मन वता तें सोदून काडूंक सोदा. आज मनीस आनी कोणा 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 बोल्ला ताका मानवा ताका मानवता तांकां मानवा तांकां मानवा ताची हाची ही कितें शाबासकी जोडूंक पळयत. हांव कितलें बरें केलें फादरजेरी म्हाका बरें म्हणन ताणें बरें म्हणाचें न्ही फादरजेरीन शाबास विश्वासी सगळे पांच दिली तुवें आनी पांच केलें शाबास म्हण ताणें म्हणाचें. देखून हे सत म्हाका कळी जाल्ल्या 23 वर्सां धांवन हांव मनशाची शाबासकी आसचें ना. जेजू देवाक मानवालो मातेवाच्या मांदेलां जावसव 3:16-17 सांगता हो म्हजो पोतू हो म्हजो मोगासो पोतू हो म्हाका आयका. आनी तेद्वा आकाशांत एक ताळो हे परी आयकलो ओ म्हजो पोत म्हजो पोत म्हाका चड मोगासो कित्याक तो म्हाका मानवाला. तूं देवाक मानवालाय तर तूं देवाक मोगासो देवान ताकात दिला गी आसले बरें ताकात दिला गी म्हाका कांय दिवं ना गी आवय बापाय एकल्याकच कित्याक दितात मोगाच्या कित्याक दितात तो मोगासो म्हणून. सकाळीं सकाळीं भाऊ स्टँडी रा कोण आसा बाबा अँड्रू व्हडली आमची ती टी व्ही आसा भितर आनी पुरो सीसी कॅमेरान कोण आयल्यार गेल्यार आमकां सारकें कळटा केदाळ येता हो म्हजो भाव कितें ताकात तर रक्ता गी म्हणले म्हजो मोगासो कित्याक बाबा म्हाका तो मोगासो कित्याक म्हाका जेजू थंय आनी की चड आनी चड घट करसो लग्न हाडसो म्हाका मोगासो म्हणालो तुमकां केलो मसर जाता दिसता म्हाका मसर जावन म्हाका संतोश जालो. कित्याक मोगासो ताका तो मानवाला. तुमी आज भावां भयणीन हे तुमी मतीन दवरा हांवें म्हज्या देवाक मानवा जाय हांवें म्हज्या जेजूक मानवा जाय. आनी देवाक मानवालो मनशांक मानवता भिये नाकात म्हळ्यार सोम्याच्या देवाच्या भुरग्यांक मानवता खंडीत मानवता कित्याक जेजू तसो तो वाडलो लोकांच्या मांजेलांत अवस्व 2:50 आनी 2 जेजू प्रायांत वाडलो जानवायंत वाडलो देवाक आनी मनशांक मानवालो जावन वाडलो म्हणटा देवाचें उतर आयका. आनी जेजू जेजू देवाक आनी मनशाक देवाक आनी मनशाक मानवल्लो जावन मानवल्लो जावन जनवायेन जनवायेंत आनी प्रायेन वाडलो प्रायेंती वाडलो. पूण आमी थोडी काळी प्रायेंत वाडल्या आनी कुडीन मात वाडल्या. हांवें सांगला न्ही तुमकां हांव धाकटो मुट्टो आसतानात हायस्कुलान शिकताना म्हजी हायट म्हजी उंचाय काळी 4 फीट आशिल्ली मुखार बसयताले म्हाका फेरार इगर इस्कालाच्या इगर्जच्या इस्कालांनी हांव मुकल्या बांकार मुकल्या सिटीर पयल्लो आसतालो म्हाका गुब्बाची म्हणटाले आडनांवान तुमी जाल्यार पयल्या म्हाका कांय बेजार ना. आनी पोरपोर आमच्या बाबा मॅक्सीची मावशी आयली येवली ती म्हजे क्लासमेट ताका काले गुब्बी काले म्हणटाले वगी काले चिट्टे काले म्हणटाले तेदा मागीर हांगा पंपे हायस्कुलान शिकताना कन्नडा पंडितालो पुरुषोत्तम शेट्टी म्हणलो बारीकी राखाडी इतलो चुरुग्गी कन्नड इतले बरें शिकयतालो इतले बरें शिकोवणी शिकोवणी या बड्डा भुरग्यांच्या मांड्याक वसना जाल्यार ताका राग येतालो इसारलेल्या सवालाक जाप दिना निंतू कळला म्हणटालो निंतू खेळ खंयच्या सवालाक जाप दिना जाल्यार ताका राग असो येतालो की बेळेदे देह मात्र बेळेदे बुद्धी बेळलेला हुच्चा कुत्को म्हणटालो तुमकां म्हणून हांवें बेळेदे देह मात्र बेळेदे बुद्धी बेळलेला हुच्चा. देखून साबार जाणां संवसारांत वाडतात वाडतात प्रायेंत आनी कुडीन मात्र हांगा पळय टोळ्ळू पोल्लू पुस्कू
पुस्कट देखून आज देवाचे उतार भावा भयणी सारखे ऐका. जेजू प्रायाने वाढलो, जनवायंदी वाढलो, देवाक देवाक आणि मनशाक मनवालो जाऊन वाढलो. म्हणताना बदलावान कुडी जिमात बदलावान नाही, जीवितांत बदलावान. देखून ते एक सांगणी असा न्ही कोंकणीत, हांव बदलल्यार संसार बदलता, तुम्ही बदलल्यार सांगा न्ही. तुमकां सांगा हांव बदलल्यार सगळो संसार बदलता. पहिले हांवें बदलूंक जाय. देखून जेजून कितें म्हळ्यार हेच्या वाचपांत तो म्हणतालो वेळ भरती झालो, वेळ भरती झाला. खंयचो वेळ भरती झाला? ऐका, वेळ भरती झालो देवाचे राज, देवाचे राज लगीच असा. ते आपणावचो वेळ भाव भयणीनो. आज शिकतात, काम करतात, जोडतात, म्हयना म्हयनाभर तुमचो आयवास तुम्ही सडयतात. कित्याक? शांती ना, समाधान ना, संतोष ना, मोग ना, मायपास ना, आधार ना, आशीर्वाद ना, एकवट ना, दादूच काय ना जाल्यार ही सगळें कित्याक? देखून देवाचे उतार सांगता, देवाचे राज आपणावक. आनी देवाचे राज म्हळ्यार कितें? देवाचे राज म्हळ्यार कितें? खावचें, जेवचें, नाचचें, उदकान घालचें गी, फॅशनां करचें गी, गांव भोंवसो गी, सगळ्या संवसारार टुराक वेचें गी. देवाचे राज म्हळ्यार कितें? रोमा घरां बरयल्या पत्रां वर्स 14 आनी वर्स 17 सांगता, रोमन चॅप्टर 14:17. देवाचे राज म्हळ्यार खावच्यांत, जेवच्यांत, नेसच्यांत, भांगरच्यांत आनी खंय भोंवच्यांत ना. आयका, Romans 14:17. कित्याक देवाचे राज खावच्यांत आनी पियोवच्यांत आटापण ना, बगार नीत, समाधान आनी पवित्रात्मो दिता तो संतोष भक्ष्यान ते आटापण आसा. हांव समाधान येत आसा, हांव नीत आदारून आसा, पवित्रात्मो म्हाका दिता तो संतोष आपणाव नांव आसा. काली बाबा एंड्रू हांवें ताच्या शिकवण्यान तांकां सांगले, हांगा आयल्या लोकांक कितें खायचें, कितें जिवीचें, कितें पियेचें म्हणलें कांयच हुस्को ना. पूण हांगा सगळो दिसभर मेळची ती शांती, समाधान, आपणावची ती जनवाय, खंयची ती न्हीद आनी देव कितें हांव खुशी व्हरता म्हणलें तें सत हांगा उगडापे जाताना. आरे ओ भाव सेबी आनी ताजी पोतीन रुजाय ती लंडन तावन आयल्यान परवां आमी रिती दिली सोमारा मंगळारा, मंगळारा रितरेक ती आयिल्ली गोंयांत. जाल्यार तांकां आनीक दोन दीस, काली सगळो दीस, आज सगळो दीस हॉटलांत रावन, आदिदान हॉटलांत रावन आज दोनी दीस सोम्याच्या पांयां तळा ती बसून आसात. लंडन आनी लंडनांत स्विंडन. आमी पर्यंत लंडन भोवंक सोदता न्हिंगी, कॅनडा पळोवंक येता न्हिंगी, अमेरिका वचून रावचें म्हण चिंता न्हिंगी. पूण ही सोदून आयल्यात कोणाक? तेग राय जेजूक बेतले मान सोदून गेल्ल्या बरी. ती सोदून आयल्यात शांती, ती सोदून आयल्यात समाधान, ती सोदून आयल्यात नीत, ती सोदून आयल्यात देवाचे राज. देखून हांवें तुमकां सांगलां ते नवे कांतर, हांव रावं सो गांव हो, हांवें सो देश तो, हांवें भोव सो संसार, म्हजो कांय स्वंत न्ही. हांवें रावसो गांव हो, हांवें वेसो देश तो, हांवें भोवसो संसार, म्हजो कांय स्वंत न्ही. ना त्या पर गांवांत, ना त्या परदेशांत, ना त्या विदेशांत हांव सुरक्षीत न्ही. ना त्या पर गांवांत, ना त्या परदेशान, ना त्या विदेशान हांव सुरक्षीत नाही. यात्रीक, यात्रीक सर आमी, यात्रीक पयनार, पयनार आसांव, पयनार जल्मल्यांव, जियेल्यांव, दीस रात वावुरल्यांव, संसार सांडून वेतेल्यांव. जल्मल्यांव, जियेल्यांव, दीस रात वावुरल्यांव, संवसार सांडून वेतेल्यांव. हांवें खावचें खान तें, हांवें रावचें घर तें, हांवें करचें फॅशन,
के दिस ते उरचे ना हमें खाऊचे खान ते हमें रहूचे घर है हमें करचे फैशन के दिस ते उरचे ना हमें शिक्षे शिकापते हमें गलचे योजन ते हमें शिक्षे शिकापते हमें गलचे योजन ते हमें करचे पोईन ते थोड्याच दिसांचे यात्रिक यात्रिक सर आमी यात्रिक पयनार पयनार आसाव पयनार जल्मल्याव जियेल्याव दीस रात वावुरल्याव संसार सांडून वेतेल्याव एक दीस आमी केल्लो वावर तो करसिल्लो वेळ तो आमी करसो व्यापार केदीस फायद्याचो न्हय आमी केल्लो वावर तो करचिल्लो वेळ तो आमी करसो व्यापार केदीस फायद्याचो न्हय जोडुल्लो दुडू तो जातालो खाबार तो जोडुल्लो दुडू तो जातलो खाबार तो मेळचो ना आदार तो जेजूक सांडलाय तर मेळचो ना आदार तो जेजूक सांडलाय तर मेळचो ना आदार तो जेजूक सांडलाय देवाचे राज म्हळ्यार जेजूक आपणावचे बोरी खबर म्हळ्यार जेजूक आपणावचे नहीं संस्थे नहीं समाज नहीं धर्म नहीं पोई सभा जेजूच्या एकवटांत आसचे तें देवाचे राज लागीं आसा पतकी जिनी बदला आनी ते आपणायचे जाल्यार संसार सांडा 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 संसार माया पाठ करुणी ते वळखा बरें येता तुमकां कोण शिकयलां मालगड्यांत हांव हे सत देवान आयलां जाल्यार आमकां आमच्या तकलेन तरी रिगोंक ना रोमोंक ना देवाचे राज लागीं आसा आपणायचे तर देवाचे राज म्हळ्यार शांतीचे राज देवाचे राज म्हळ्यार समाधानाचे राज देवाचे राज म्हळ्यार सताचे नितीचे राज देवाचे राज म्हळ्यार उजवाडाचे राज देवाचे राज म्हळ्यार संतोशाचे राज ते जावन आसा जेजू ते आपणायचे तर पातखी जिणी बोदला आनी आनी बरी खबर सतमाना देवाचे उतार सतमाना बरी खबर म्हळ्यार कितें बरी खबर म्हळ्यार कितें लोकांच्या मांजलांत असो दोन आनी वळटा जेजू जल्मल्ल्या कडेन देवदूत देवान येतात बरी खबर हाडून येतात ऐका तो दूत तांकां म्हणालो तो दूत तांकां म्हणालो भियेनाकात पळया पळया सगळे परजेक सगळ्या परजेक ओड संतोषाची बरी खबर बरी खबर हांव तुमकां हाडून आयला सगळ्या परजेक सगळ्या संवसारांत आसल्या सगळ्यांकी जेजू जावन आसा बरी खबर सगळ्यांकी सर्वांकी सगळ्या मनशा कुळाक भाव भयणीन खंयच्या एका संस्थाक खंयच्या एका धर्माक खंयच्या एका डिनॉमिनेशनाक न्हय खालस हो ल्हानसो व्हिडिओ हांव पळोवन आसलो ही भयण फिल्मांत जायती वर्सां ती एक्टर एक्ट्रेस जावन आसली कलेगी तिचें नांव आसा इराणी तिने जेजूक चॅलेंज केलें ती क्रिस्तांव न्ही क्रिस्ताची न्ही क्रिस्तांव न्ही ल्हानपणांत हांव न्हू ल्हान चेडूं भुरगें जावन आसतना ती एक्टिंगांत आसली फिल्मांत आसली तिका कठीण सिगरेट ओडची संवय कठीण भिरांकूळ सिगरेट ओडटाली मात तिच्या साक्षीन तिचं सांगता रिक्षारांनी येताना ड्रायव्हरांनी या टॅक्सीर येताना ड्रायव्हरांनी कितें म्हळ्यार पयलीं देंवताली तांकां वण काण पयलीं चार वाजून मागीर उलयताली तसली मनीस तिस्स तिच्या साक्षीन सांगता तिणें जेजूक म्हळें खंय तुमकां धम्म येतो मेरा सिगरेट चिडवाव मेरा आ सब कुछ तुमको समर्पीत करूंक हांव म्हळें खंय तुका धम्म आसलो म्हजी सिगरेट सोडय म्हणून जेजूक तिणें चॅलेंज केलें तिस्स म्हणटा
आणि आज ती जेजूची झाल्या. तशें तिने जेजू चॅलेंज केलें, थोड्याच म्हयन्यांनी तिने सिगरेट वटची सोड, सिगरेट म्हळ्यार खांटाळूंक लागली ती. आनी ह्या संपूर्ण तरान ती जेजूची जाल्या. आनी एक साक्ष हांव काल आयकून आसलो, नग्मा म्हणल्याची, नग्मा तुमी जाणा, नग्मा ताजो बापूय हिंदू, आवय मुस्लीम, आनी तें जल्मालें क्रिसमसा दिसा. कित्याक म्हळ्यार सवाल ताका, तर कितें तरी हातूंत आटापून आसा, लिपोवन आसा. मागीर तें ताच्या साक्षान सांगता, जेजू आयल्लो सगळ्यांक स्वताची नितीची जिविताची सर्गीची वाट दाखोवंक, तो धर्म स्थापन करूंक येऊ ना, तो ह्या धर्माचो न्ही त्या धर्माचो न्ही, तो हरेका मनीस जाल्या हरेकल्याक सर्गींक सर्गींच्या राजाक व्हरून पावसो म्हण तें सांगता. पळया एके उतरां पळया, बोरी कोबार कोण, बरी खबर कोण, कितली सोबीत पावलां ती, संत सोहाडलेल्या दूताची वर्णक कोणाक जायत ती, सोबाय ताच्या पुत्रांची घेवन येता शांती तो, सांगोक येता तुका तो बोरी कोभार आणता, सडवण तुका बासयता, घेवन येता शांती तो, सांगूंक येता तुका तो बोरी कोबार आणता, सडवण तुका बासयता. बोरी कोबार कोणा विशयन कितें वाचले, लुकास वांजेला वसव 2 आनी 10. तो दूत तांका म्हणालो, तो दूत तांका म्हणालो, भियेनाकात, भियेनाकात, पळया, पळया सगळे परजेक, सगळ्या परजेक ओड संतसाची, सगळ्या परजेक कोणाक सोडी नासतना हर एकल्याक सत मानतल्या, हर एकल्याक लानाक या वडांक दुबल्यांक या ग्रेस्तांक दातल्यांक या स्त्रियांक कोणाक सोडी नासतना सगळ्या परजेक वड संतोसाची बरी कोबार हांव तुमकां आणायला, सगळ्या परजेकस बरी कोबार. जीसस इज द गुड न्यूज फॉर द ह्युमॅनिटी. जेजू जावन आसा बरी कोबार सगळ्या मनशा कुळाक. तुका म्हजे सशी कोणीय येवन खंयच्या धर्माची येवन खंयच्या कास्ताची येवन कसली येवन दीत, हांवें सांगलें जेजू घट्ट धरा, जेजूक उलो मारा, जेजूक सत्माना, जेजू मोग करा, जेजूक आपणाया, जेजूक आयका. कोणीय जावं दीत, बेय ना, भिरांती ना, हांव धर्म आपणाया म्हूण सांगना कोणाक, कित्याक हांव सुधर्म पाळिना. कोणाक जाऊन धर्म आपणाय म्हणून सांगना, कित्याक हांव सुधर्म पाळिना. तुम्ही परा धर्माक जाल्ले, तुम्ही परा धर्माक जाल्ली, या धर्मांत जाल्ली. सगळ्या मनशाक कोळाक बोरी कबार. देखून जेसू कितें म्हणटा हेच्या वांजेलांत, देवाच्या राज लागी पावला, फातकीची बदला आनी बरी कोबार सत्माना, बरी कोबार सत्माना, जेजूक सत्माना, आनी जेजू कितें सांगता त्या प्रमाणे तुमची जिणी बदला. जेजू सांगता त्या भाशेन तुमची जिणी बदला. देखून हांवें तुमकां सांगला, म्हाका एकल्यान म्हज्या वॉट्सॅपाचेर एक मॅसेज धाडिल्ली कन्नडान, ಧರ್ಮಶಾಸ್ತ್ರವನ್ನು ಮಾರ್ಪಡಿಸುವ ಶಕ್ತಿ ಯಾರಿಗೂ ಇಲ್ಲ ಈ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ. ಧರ್ಮಶಾಸ್ತ್ರವನ್ನು ಮಾರ್ಪಡಿಸುವ ಶಕ್ತಿ ಈ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಯಾರಿಗೂ ಇಲ್ಲ. ಈ ಪ್ರಪಂಚವನ್ನು ಮಾರ್ಪಡಿಸುವ ಶಕ್ತಿ ಧರ್ಮಶಾಸ್ತ್ರಕ್ಕೆ ಇದೆ. ಸಮಜಲೇಂಗಿ ಓ ಧರ್ಮಶಾಸ್ತ್ರ ಯಾಂತೂ ಅಸಲಿ ಸತಾ ಬದಲುಂಕು ಕೊಣಾಯವರ್ವಿ ಪೋನು ಸಗಳ ಸಂಸಾರ ಬದಲುಂಕು ಅಕ. हांवें सोदून काडलेली एकच वाट, बदलावानीची वाट एकच देवाचे उतार. म्हणजे कोण जावन आसा देवाचे उतार, उगडा मातसो बुका वसवर 19 आनी 13 सांगता देवाचे उतार कोण. बुक ऑफ रेव्हलेशन चॅप्टर 19:13, रक्तान शेणयलेलो, रक्तान शेणयलेलो एक दगलो तो नेसलेलो, दगलो तो नेसलेलो देवाचो शब्द, देवाचो शब्द ताचे नाव, देवाचो शब्द ताचे नाव.
तर देवाचे उतार कोण? देवाचे उतार कोण? देवाचा शब्द कोण? जो समाजे लावसवर एक आणि वळ चौदा, जो समाजे लावसवर एक आणि वळ चौदा, कोण मनीस झालो? आणि शब्द मनीस झालो, शब्द मनीस झालो, तो शब्द कोण असलो? अवसर एक ओळी एक, जो अवसर एक ओळी एक, वेळा काळापूर्वी, वेळ सुरू जाऊच्या पहिले, काळ सुरू जाऊच्या पहिले, युग सुरू जाऊच्या पहिले शब्द असलो, शब्द असलो, शब्द देवा सवय असलो, शब्द देवा सवय असलो, शब्द देव जाऊन असलो, शब्द देव जाऊन असलो, वेळा काळापूर्वीच तो देवा सवय असलो, देवा सवय असलो, आणि शोध विवळ आणि शब्द मनीस झालो, तरी हे शब्द कोण? देव मनीस झालो, कोणातही, कोणातही, जेजू ते आणि कोणातही, जेजू तई देव मनीस झालो, शब्द म्हणलो देव, कोणातही मनीस झालो, हाज्या पहिले जायते पण सांगला तुमका, कोलोसगरा पहिल्या पत्र अवस्वर ही एक आणि ओळ, सॉरी अवस्वर एक आणि ओळ एकनीस, कोलोशियन चॅप्टर 1:19, देवाची खुशी अशी झाली, देवाची खुशी, बापाची खुशी सगळ्यांच्या रा, बापाची खुशी अशी असेली की ताचे तई म्हणजे जेजू तई आपणाची सगळी, आपणाची बापाची सगळी संपूर्णता, संपूर्णता बिडार करून असली, बिडार करून असली, संसारात कोणी म्हणजे सांगता बसून सुस्नी काय नाही कोण खुशी वाढता जाल्यार ही स्वतः 100% 100% स्वतः हा तुमकां उगडापिंग करता 100% बापाची खुशी अशी असली की ताचे ते मात्र म्हळ्यार जेजू ते मात्र, जेजू ते मात्र खंयच्या संतातही न्ही, संतीने तई कोणातही न्ही, मर्यादे न्ही आणि खंयच्याय देवाच्या सेवकातही नाही, जेजू ते मात्र आपणाची सगळी संपूर्णता बिडार करून असची, बापाची संपूर्णता जेजू ते मात्र बिडार करणं असा, लेकिन जेजू जाऊन सा देवाचे राज, सगळे देवाचे राज जेजू ते असा, जेजूक अपनायला देवाचे राज अपनायल्या बरी, देखून सांगचे तुमका भाव बहिणी मेल्ल्या उपरांत राखा राखात आता आपणाया, आत्ता जेजूक अपनाया आणि देवाचे राज तुमचे जाता, आता ही सोम्या सोमे मरताना सोम्या सोमे मेल्ल्या उपरांती, आता ही देवाच्या राजांत मरताना देवाच्या राजांत मेल्ल्या उपरांती, कोलोसगरा पहिल्या पत्र वस दोन आणि ओळणू, कोलोशियन चॅप्टर 2:9 प्रत्येक देवाचे उतार सांगता, जेजू ते असा संपूर्ण काय, जेजू ते असा संपूर्ण बापाची किती म्हणतात, कित्याक ताचे तई मात्र सगळी दैविक संपूर्णता साक्षातरण बिडार करता, ताचे तई मनीसल्या जेजू तई बापाची दैविक संपूर्णता साक्षात म्हणजे तुका दिसच्या रितीन, तुका कळच्या रितीन, तुका समजूनच्या रितीन बिडार करना असा, हांवें तुमकां सांगलां फाटल्या 23 वर्सां जाणी ह्या मिस्तरांत हांव हे मिस्तर उगडापे जाल्ल्या उपरांत बापाची पुताची पवित्रात्म्याची वळख जाल्ल्या उपरांत सुमार जाण येतात तर करून कोणाय वरी कांय करून जाणी, इतलो ह्या देवाच्या राजांत आमी कितें जाल्या रोमल्या, देवाच्या राजांत म्हळ्यार सतांत नितींत शांतींत समाधानांत मोगांत आनी दैवीक कृपेंत उजवाडांत जानवयांत आमी रोमल्या, ते राज आपणाय म्हणटा जेजू, आणि ते राज आपणायचे जाल्यार तुका दोनी ना जायना, म्हाका संवसारी जाय, म्हाका न्ही थोडे देवसारी जाय, देवी जाय न्ही, थोडे क्रिस्तांव म्हणले आसा ते देवसारा की भुता की पेटयता, कित्याक तूं येवन ताणें येवन दसून जो म्हणून ताणें येवन, आरे तूं देवा घट्ट धरला जाल्यार तो येवंक धैर्य घेत गे, बाबा अँड्रून केदा वेळा सांगचे हांव पयले सैताना म्हज्या पांया पोंदा दोन मागीर हांगा उबो रावता आनी जेजूक हांव परगट करता, तो कितेंच कांयच करूंक म्हणा ना गे, तो देखून भावा भयणीनो आज देवाचे राज जावन आसा जेजू, जेजूक आपणायचे जाल्यार आतां जाक्य म्हण जेजू कशें आपणायले तुमी सांगा, देखून हांवें मिसाच्या सुरवेर तेंकां दार केले, स्वामी देव मुझ्या घरा आयलो, स्वामी देव मुझ्या घरा आयलो, स्वामी देव मुझ्या घरा आयलो, रायसर गिनसो मुझो इश्ट, जाके वसो इश्ट जेजू केदनान झालो, जाके वसो इश्ट जेजू केदना झालो, या जेजू जाके वसो इश्ट केदना झालो,
लुकाच्या मांजलांत आवाज स्वर एकनीस आनी ओळ आयका पांच तोन मुखार जेदना झाकेवन म्हळे पळ्ळे सोमिया आस्तीन अर्द म्हणटो दुबळ्यांक म्हणटा कोणाक वायट केला कोणाक लुकसाण केला अन्याय केला तांकां चार वांट्यांनी फाटीन दिता आपली पातकी जिणी बदल्ली तेदना ताच्या जिवितांत ताच्या घराब्यांत ताच्या घराण्यांत ताच्या कुटुंबांत जेजू आयलो. ऐका त्या जाग्यार येवन पावतस जेजून आपली दिश्ट वयर लायली आनी ताका पळोवन म्हळे जेखेवा वेगी सकला देव आज म्हाका हातून घेर येवन रावाज जाय. संवसाराक लाभ धाडल्या तूं आतां सकला देव आयच्या दुसऱ्या वचपान तुमकां आयकूंक मेळटलें कोण संवसाराक लाभ दोन जियेतात मागीर सांग पावलो तुमकां उक्त्यान सांगतलो हांवें सांगलें तुमकां राग येवं का तुमी ताणें सांगलें तुमकां मागीर उडासा काडटा सकला देव जक्के सरारा देवान आयलो आनी व्हड संतोशान ताणें जेजूक स्वागत दिलो. आनी जेजूक स्वागत केलो तुवें केलाय की तुझ्या जिवितांत कोणाक तुवें स्वागत केलाय कोणाक करनासाय पयलो स्थान कोणाक पयलो मान कोणाक पयलो प्रवेश कोणाक तुजे ते तुझ्या जिवितांत जाकेवन वडा संतोशान जेजूक स्वागत केलो आनी हे पळोवन तो पातकी मनशाचो सैरो जावन गेला म्हणून लोक गुणगुणूंक लागलो. आतां लोक गुणगुणटा पूण पातकी म्हणून वळखतले आनी तुमी भिवचे न्ही लोकांक ते कोण कितें म्हण ते तांच्या पाताक लिपोवन दवर न्हू वळखनासतना ते जियेतात तूं जेजू मुखार तुज्या पाताक वळखून सगळ्या मुखार वय आज हांव म्हज्या पाताक सांगता खंयचे ते कांतार भोगोस म्हाका जेजू पातका मोजी आयच्यान सांगता खंडी सांगता खंयचे कांतार ते भोगोस सोमिया बोगोस पातका हा मुजी हा ते तुमी जाणात सगळ्या मुखार लज मर्याद नासताना जेजू स्वागत केला लोक गुणगुणता तो पळय पातक्याच्या घरा गेला पूण जाक्यो कितें म्हणटा पूण जाक्यो सगळ्या हजीर उबो रावो हजीर वय हांव पातकी जावन आसलो हांवें लुटुल्ले हांवें अन्याय केल्लो हांव संवसाराचो जावन आसलो संवसाराक लाभ धरलो ग्रेस्कायक हांव लाभ जाल्लो आशिल्लो पूण आतां दाखयो म्हणटा सकडा मुखार कितें म्हणटा सकडा हुजीर उबो रावन म्हणालो पळय पळय सोमिया पळय सोमिया म्हज्या आस्तींतलो आनी म्हाका आस्त नाका ग्रेस्काय नाका संवसार नाका दुडू नाका भांगर नाका हांगा पुंजोवंक नाका म्हज्या आस्तींतलो अर्दो वांटो 50% हांव दुर्बळ्यांक वांटता दुर्बळ्यांक वांटता आनी कोणाक काय हांवें लुकसान केला जाल्यार अन्यायान अनितीन लुटला फारला नागयला तर चार वांट्यांनी तांकां हांव पाटी दिता आनी जेजू कितें म्हणटा जेजून जेजून ताका म्हळे आयच्या दिसा ह्या घराक सर्गींचे राज जाके वाते आयले पाताक सणून कितें देवाक मानवता तें केल्ल्या वेळार सर्गींचे राज ताजे थंय ताज्या कुटुंबान ताज्या घराब्यांत आयले आयच्या दिसा ह्या घराक बचावी आयल्या तुज्या हातांत आसा म्हज्या हातांत ना हांगा काली देव आमकां सांगता देवाची उतर सतमाना बरी खबर सतमाना पातकी जिणी बदला आनी सोम्याक तुमच्या जिवितांत प्रवेश जावंक अवकाश करून दिया इतलेंच व्हडलें कांय ना तुमी वो कोर्स तो कोर्स आनी खंयचो मॅकॅनिकल इंजिनियरींग आनी काली सिवील इंजिनियरींग आनी काली करतात मेडिकल कितली वर्सां बसत ना सर्गीचे राज आपणाक तुमी खुशी वेल्यार पुरो तीन म्हयन्याचो बायबल कोर्स करचे म्हणना सर्गीचे राज आपणाक तुवें खुशी वेल्यार पुरो देवाचे उतर सत मानल्यार पुरो आनी जेजूचे कामच हे आनी जेजून मुखार आमी पळयता तशें म्हणून ताणें कितें केलें आयच्या वांजेलान गलिलिया सरोवराच्या तडीच्यान तो पाशार जाताना ताणें सुवार्थ प्रगट केली मात्र न्ही ताणें एकल्यान केल्या पावाना तेंस उतार तेंस सत तेंस बरी कोबार तेंस देवाचे राज प्रगट जायचे सगळ्या संवसारार देखून तो कितें करता गलिलिया सरोवराच्या तडीच्यान तो पाशार जाताना सिमाऊंक आनी ताच्या भावा आंद्रेक ताणें देखले ते सरोवरान जाल उडयतले ते माश्टली पागतले कित्याक ते पागी जावन पागी जावन आसले जाळां उडोवन माश्टली धरतले
जेजू कितें म्हणटा? जेजू तांकां म्हणालो, येया म्हज्या फाटल्यान आनी हांव तुमकां मनशाचे पागी करतलो. नेंगी कोणाक पागूंक विसले ताणी? जेजून शिसांक कोणाक पागूंक विसले? समजू ना मास्टली बघतल्या तांकां दोगांक, सिमांक आनी ताज्या बाबा आंद्रेक कोणाक पागूंक विसले? म्हळ्यार संवसारी कामां करूंक गी, संवसारी कामां करूंक गी, संवसारांतली कसाबां म्हणटात, वृत्ती म्हणटात, कामां म्हणटात, या कितें बिजनेस म्हणटात, व्यापार म्हणटात, योजना म्हणटात, ती करूंक गी. देवाचे राज अपनावक, देवाचे राज प्रगट करू. मातेवाच्या अशुभ वर्तमानात आवासवर 26 आणि ओळ 14, मॅथ्यूज गॉस्पेल चॅप्टर 24:14, देवाच्या राजाची शुभ वर्तमान ऐका खुंची नाही. मॅथ्यू 24:14, आणि समेस्त परजा, समेस्त परजांक कोणाक सोडी नासताना, कोणाक सुखा नासताना, सतकळी जाऊंचे खातीर, समेस्त परजांक सत सत सतकळी जाऊंचे खातीर, राज्याची ही सुवार्ता, राज्या राजाची नाही, माझ्या संस्थेची नाही, माझ्या कॉलेजची नाही, माझ्या इस्कॉलाची नाही, माझ्या आयटीआई संस्थेची नाही, माझ्या एनजीओ संस्थेची नाही, माझ्या सोशल सर्व्हिस सेंटरची नाही, मुझे डिनॉमिनेशन, मुझे डिनॉमिनेशनची, सगळ्या राज्याची ई सुवार्ता, सगळ्या संसारार प्रगट जाताली. आज एडवर्टाइजमेंट जाता कोणा विषयांत, खंयच्या विषयांत? सारखें समजून घ्या, ताज्या राजाची शुभवार्ता प्रगट जायचे बाबा, म्हणजे नाही आमच्या राजाची. दिगंत 23 वर्सां जावन या मी सावंत हांव थीर आनी उरतलो थीर भिये नाकात, निमानो श्वास पर्यंत हालसो ना, दलसो ना. ताच्या राजाची शुभ वार्ता ताका आपणाया. जेजूचे राज आपणाया, जेजूची नीत आपणाया, जेजूचे सत आपणाया, जेजू वाट जोडा, ताची कृपा जोडा. देखून हांवें तेका तार केला, दवनिया तुमी आयकोंक येया, तुमी जिवे देवचे ते देवाचे उतर, जना जाया तुमी स्विकार करा, तुमी सोडवून दिता ते सताचे उत. दवनिया तुमी दवनिया, दवनिया तुमी धवनिया, आयकोंक येया तुमी, आयकोंक येया, आयकोंक येया तुमी, आयकोंक येया. सकत उतरांची सकत शब्दांची नेना मोनीस तो आयच्या काळा, उतरां देवाची उतरां सोम्याची जीव देता तुका सर्वाय काळा. जना जाया तुमी जना जाया, जना जाया तुमी जना जाया, स्वीकार करा तुमी, स्वीकार करा, स्वीकार करा तुमी, स्वीकार करा. उतार बापाचे उतार जेजूचे मोला देख देर वे या बुंचा तळार, उतार आत्म्याचे उतार देवाचे सुफळ करता जीवित हर एक वेळा. कृपा जोडा तुम्ही, कृपा जोडा, कृपा जोडा तुम्ही, कृपा जोडा, सुटका जोडा तुम्ही, सुटका जोडा, सुटका जोडा तुम्ही, सुटका जोडा, सुटका जोडा तुम्ही, सुटका जोडा, सुटका जोडा तुम्ही, सुटका. सगळें बसयलां भाव भयणीन, कृपा, सुटका, जिवीत, धैर्य, बळ, देवाचे राज म्हळ्यार ते आपणायचे जाल्यार तुवें आनी हांवें करीचे जाल्यार एकच. देवाचे उतार सत मान, देवाचे उतार सत मान, पातकी जिनी, पातकी जिनी बदल. समाजाच्या कायद्या प्रमाणे, मनशाच्या कायद्या प्रमाणे, संस्थेच्या कायद्या प्रमाणे तुझी पातकी जिनी बदल म्हणून ना. सोम्याच्या उतरा प्रमाणे, देवाच्या उतरा प्रमाणे तुझी पातकी जिनी बदल. हांवें सांगला तुमकां, माते जुआच्या वांजेलांत आवश्यक 15 आनी ओळ 3 सांगता, हांव उलयल्ल्या उत
पात्रावर तुम्ही येदोळसू भेंडून सवरून नितळ केल्या फांट्या बरी झाल्यात म्हणटा देवाचे उतर ऐका. नितळ जावचे या तुवें आनी हांवें नवें जावचे या आमकां पवित्र करचे कोणें ऐका. तुम्ही जाल्यार हांव तुमचे लागी उलयला. तुम्ही जाल्यार हांव तुमचे लागी उलयला. त्या उतरा मारिफात उतरा मारिफात येदोळसू भेंडून नितळ केल्या. देखून तुमकां हांगा नितळ जायचे नितळ जायचे सदांय नितळ जायचे जाल्यार खळा नासतना तुमी येचे. तुम्ही घाल्ले उस्तूर या मुस्तायक म्हणटा आम्ही वय मू केन्ना धुवन न्हय गेल नित रावतात न्ही गी गेल नित रावतात मू ना गे हांगा बसयल्यांक कळटा कितली घाण येता म्हणून कुसीन बसयल्यांक वय कापतो जावन नांव ना दुकोर म्हणटात मागीर तांच्या मनांत व्हडल्यान म्हणनात हांव जायला लागीं आसलें म्हणटा व्हडल्यानच बदलिता बदलिता गे ना आमची मेळ्ळी मुस्ताकी आमी बदलिता वय मू वय मू ह्या धुवन नितळ कर परत्यान आमी घालता वय मू त्याच भाशेन तुजे म्हजे आमचे जिवीत देवाच्या उतरांनी आमी धुयजय आनी बदलीजय आनी नव्यान आमी घालीजय. देखून सायच्या दुसऱ्या वचपांत कितें आमी आयकलें कोरिंदकारां बरयल्ल्या पत्रांत अवस्व सात पहिलं पत्र अवस्व सात आणि ओळ 29 तावून 31 पर्यंत. भावानो हांव तुमकां सांगूंक सोदता ते इतलेंच. देखून सा पावल सांगता हे ऐकता तुमकां विचित्र दिसो पर कोणाक कोण करूं शकता. सा पावल सांगता आमची जीण इतली बदला आसा गी इतली बदला आसा गी आमचे कितें म्हणटा ते चिंता पितले बसला आसा गी आमचे संवसारी चाल कितें म्हणटा समकन इतली बदला आसा गी आमी ह्या संवसाराक इतले लाभ जाल्या चिकाल्या कितलें बदला आसा गी म्हण तो सांगता ऐका. निश्चित केल्लो वेळ मोटवो जायता. वेळ मोटवो जालो सर्गींचे राज आपणाचो वेळ मोटवो कोण केदाळ खंयच्या घडये वेता म्हणलें तूं आनी हांव आमी नेणा. देखून या फुडा देखून ते सर्गीचे राजा आपणा फाटी घाल नाकात काजार जावं दी आनी म्हूण जावं दी एक ह्या दोगां भुरगीं जावं दीत न्ही वो वेळ निश्चित केल्लो वेळ मोठो जालो. देखून या फुडा या फुडा बायल आसलेल्यांनी बायल नातलेल्या बरी जी एस जाय म्हळ्यार सर्त कितें म्हळ्यार सर्त कितें गो बायल म्हणटाना काजार काजारा हनीमून हनीमून म्हणटाना कुटाम कुटाम म्हणटा कितें चिंतात तुमी कितें तुमकां मतीक येता आमचें ध्यान आमचें मन आमचें खंय आसा खाली आमच्या संवसारीक जिविताचेर आसा वय मू संवसारीक जिवीत तूं सोदून वेताय तर सर्गींचे रास तुका मेळचें ना. गोवान तशें बायलेन आवय बापायन तशें भुरग्यांनी गोवान बायल सोडून जी येल्ल्या बरी आयकू ना वस बायल आसलेल्यांनी बायल आसलेल्यांनी बायल नातलेल्या बरी जी एस ती काय तिचें काम आसा ती काय तिचो वावर आसा ती काय तिच्या आत्म्याची जतन करूंक आसा तिचो आत्म सांबाळूंक हांवें तिका सोडूंक आसा. देखून बायल आसलेल्यांनी बायल नातलेल्या बरी रडतेल्यांनी रडा नातलेल्या बरी आनी संवसारी विशयान संवसारी पळय गरजो कान घेवन माथ्यार दोन रडटात कळ्ळ्या न्ही त्या विशयांत कंत करिनासतना रडानासतना रडा नाटलेल्या बरी खुशाल करतल्यांनी खुशाल करिनासतल्या बरी. काल वय काल ती भयण ती इराणी म्हणली भयण ती सांगताना बॉलिवूडांत कितें आसा एंटरटेनमेंट 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 फिल्म काले एंटरटेनमेंट 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 तिने सांगले फिल्मांत काल एंटरटेनमेंट 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 खुशाल आय खुशाल आय खुशाल आय पूण जेजूत ती म्हणाली पूण जेजूत मेळटा शांती 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 म्हणाली. देखून खुशालाय करतल्यांनी जोक्स करतल्यांनी नाटक करतल्यांनी सर्कस करतल्यांनी दुसऱ्यांक संवसारी रितीन स्टेजीर तियात्र करणं या नाटक करणं ड्रामा करणं संवसारी रितीन थोड्या गडयांक कुचल करतल्यांनी आतां कितें करजय खुशाल करिनासलेल्या बरी खुशाल करिनासलेल्या बरी तें गरजेचें न्ही शांती आपणावची गरजेची शांती आपणावची गरजेची मोग आपणासो गरजेचो एकवट आपणासो गरजेचो सांगाता आसून सांगाता मेळून सांगाता बसून एकामेकाच्या सुखा दुखान वांटेले जावचे आसले वांटून घेवचे
देवाचे रास्ते भाव भयणीन आनी विकते घेतलेल्यांनी आपणा लागी बिजनेस 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 आज कितलोसो लोक बिजनेसांत आयल्या उपरांत मरता पर्यंत बिजनेस 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 बिजी म्हणल्यार बिईंग अंडर सेटन्स योग म्हणतात इंग्लिशान बिजी म्हळ्यार अर्थ बिईंग अंडर सेटन्स योग सैतानाच्या घासांत आसचे म्हणून हांवें तुमकां जायते दाखले दिल्या ताच्या पयलीं बिजनेस केल्लो मनीस निमाणे मरणाच्या तनीर आसतना कोणा खातीर हांवें पुंजयलें हांवें दीस रात काम करून घाम पिळून केलें म्हाका कांय खावंक मेळोंक ना म्हणून हांवें घोट घालें जोडलें दुसरें खातात ಏಕಂತ ಶ್ರೀರಾಮ ಕಾರಂತ ಮುಂಟಾ ನಿಂಗೆ ಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ ಆಸ್ತಿಯನ್ನು ಮಾಡಿ ಇಡಬೇಡಿ ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳನ್ನೇ ಆಸ್ತಿಯನ್ನಾಗಿ ಮಾಡಿ ತುಮ್ಮ ಭರ್ಗ್ಯಾಂಕ ಆಸ್ತಿ ಕರ್ ದೋರಿ ನಕಾತ್ ತಂಕ ತುಂಬ ನಾಶ ಕರ್ತದ ಅಲ್ಸಿ ಕರ್ತದ ತಾನಿ ಕೈಸ ಬೋರೆಪನ್ ಕರಿ ನಾಶ ತಂಚ ವಾಟೊ ಬಂದ್ ಕರ್ತದ ಏಕಂತ ಹಾಂ ಕುವೇಟ ರೀತಿ ದುಂಗೆಲ್ಲ ವೇಳಾರ 2003 ಇಸ್ಮೇತ್ ತೊ ಭಾವು ತಗ ತೇಗ್ ಪೂತ್ ಬರೋ व्हडलो इंडस्ट्रियलिस्ट ताज्यात त्यातू कितें म्हणटात त्या वर्कशॉपांत व्हडल्या इंडस्ट्रींत कैगारिका केंद्रां म्हणटात पळय 1500 लोक काम करतले आनी ताज्या घरा मागण्या केल्ल्या वेळार मागण्या जाल्ल्या उपरांत ताणें सांगिल्लें एक उतर म्हाका आतांय उडास आसा कॅरल मतेस म्हणल्या भावान सांगिल्लें उतर म्हाका ते एक जण पूत फातर हांव तेगाय पुता कितलें शिकता तितलें शिकयतां तांची शिकप जाल्ल्या उपरांत हांवें जोडिल्लो एकच एक पयसो तांकां हांव दिवचो ना तांच्या पांयाचेर तांणी उबें रावंक जाय हांगा कितें वाचलें तुवें विकतें घेतलेलें आनी बिजनेस करतले आनी हांव वेपार करूंक आनी कितें सोडयचे वाडयचे संस्थे संस्थे ब्रांचां ब्रांचां करीचे म्हणटले आनी आपणा लागी कांयच नातलेले बरे जियेस जाय ते गरजेचे न्हय ते खंयच्या फायद्याचे न्हय आपणा लागी कांयच ना ते म्हजे न्हय म्हाका सरी जाल्लें या म्हाका लागू जाल्लें या म्हाका कितें म्हणटात बिलोंगींग म्हजे न्हय म्हण चिंतून जियेच आनी तशेंच ह्या संवसाराच्या वस्तूंचो उपयोग करतल्यांनी तांचो उपयोग करिनातलेल्या बरे जियेस जाय आज न्ही गे संवसाराच्या वस्तूचो उपयोग सडला सडला संवसाराच्या वस्तूचो उपयोग सडला हरिकांत पयलें एलिवेटर नातली या लिफ्टां नातली मेटां आसली सोडून येताना गांठी दुखे नातली आतां लिफ्ट आसा देखून सगळ्यांक गांठीची दुख पयले वॉशिंग मशीन नातली आमी कुद्दू उस्तुरां बुडोवन गी ताका रिंगो घालून गी सोप घालून गी बरें करून जळजळयतले हांव बरें करून कुची कुच करतले हांव बरें करून बडयतले हांव बडयतले हांव बडयतले बडयतले हाता पांयांक बरें एक्सरसायज जाताले हात पांय नितळ जाताले आनी उस्तुरी नितळ जाताले देवाचे उतार सांगता भाव भयणी ना म्हाका पिसो म्हण चिंती नाकात म्हाका पिसो म्हण चिंता जाल्यार तुमी हसतली पिशी तुमी हसतली पिशी कितें म्हटलें तशेंच ह्या संवसाराच्या ह्या संवसाराच्या वस्तूचो उपयोग करतल्यांनी वस्तूचो उपयोग करतल्यांनी तांचो उपयोग करिनातलेले बरी जियेस जाय त्या लांकडाच्या उद्याक आसली त्या मातीच्या कुंडल्याक रांदिल्ल्या निस्त्याक आसली रुस आतांच्या तुझ्या प्रेशर कुकराक आसा गी तां तूं प्रेशर चडता केल्ल्या वरी तुजें प्रेशर चडटा देवाचे उतार आमकां आमच्या आमचे दोळे उक्ते करता हाज्या पयलीं हांवें सांगलां हांव खुशी व्हरता खंय रानांत खंय न्हंयच्या तडीर खंय हळ्ळ्यांत वचून सादें एक ल्हानशें एक गुडसिलो म्हणटात पळय एक हें बांदून नित्या शांती म्हळ्यार नांव दिवन थंय रावंक खुशी व्हरता हांव आनी थंयच तो भितर बागीर बंद करा थंयच म्हाका मरोंक सोडा कुसोंक सोडा माती जावंक सोडा
आज मनीस संवसाराक पळोवन देवाक पयस गेला, देवाच्या राजात जावन पयस गेला, स्वता जावन निती जावन मोगात जावन मैपसा जावन समाधानी जावन दायमा काकुळती जावन एकामेकाच्या कश्टांत भागीदार जावनच्या त्या बऱ्या मनात जावन पयस गेला. देखून ते देवाचे उतार सांगता. परतान वाचते उतार. तसेच या संसाराच्या वस्तूचो उपयोग करतल्या, या संसाराच्या वस्तूचो उपयोग करतल्यानी तांचो उपयोग करीनातल्या बरे जीएस जाई वंदवा नका. ते संसाराच्या वस्तूंचे गुलाम जाय नाकात भाऊ बहिणी. आज झाले आम्ही फॅशनचे गुलाम, नव्या वस्तूंचे गुलाम, नव्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे गुलाम, नव्या लेटेस्ट स्पीडच्या गाडीचे गुलाम. आज आमच्या स्पीड स्पीड गाड्या वरवी चलोवन येतल्या पाप्यांक तांकां सकला घालून मारून येतात. तांकां चलोवंक कितें एक अवकाश दिनात. तितून पर्यंत हांग हो संसार अंकारान भरला. आनी कित्याक ह्या संसाराचे बैले स्वरूप नपैंस जावन येता बदलता. विलपीचे कांतार आहले बदल्ला वो काल, बदल्ला वो काल म्हणून म्हाका ते आतां सब्द उडास नात. देखून ताका हे जावं न्हू कितें म्हणल्यार ऑपोजीट जावन हांवें मागीर कांतार केल्लें. म्हाका बदल सोमिया, म्हाका बदल, म्हाका बदल सोमिया, म्हाका बदल. संवसार बदलला. आतां आज संवसारान बदलची गरज न्ही, हांवें तुवें आमी बदलची गरज. आनी केदो बदलता. हांव निनेवे शहराक योना प्रवाद्याक देवान धाडलो, वस म्हजे उतार तांकां दी, आयका तीत बदलतीत जाल्यार ती सुरक्षीत, ती बदलनात तांचो नास. म्हणून आयच्या पयल्या वचपांत योना प्रवाद्याच्या बुकांत अवस्व 3:1-5 आनी उपरांत 10 सर्वेस्पराचे उतर दुसऱ्या पावटी जॉनाक पावले. उठ आनी निनेवाक निनेव्याक त्या व्हड शहराक वस, आनी जे सगळे हांव तुका सांगतलो ते त्या शहरांत. देखून आज देवाचे उतार कित्याक कशें आदी तशें आतां आनी मुखार तेंस आकाश सरात भुमी सरात देवाचे उतार सरना. देखून ह्या भाशेन देवाचे उतार दिवंक आमकां कित्याक विंचला. नेनेव्या शहराक योनाक विंचलेल्या भाशेन आतांच्या काळाच्या लोकांक देवाचे उतार ह्या भाशेन दिवंकूच आमकां विंचला देवान. आनी दिता दिवन तुमी आयकतात. आनी नेनेव्याच्या लोकांनी कितें केलें, जोना भायर सरलो आनी सर्वेस्पराच्या उतराक पाळो दिवन निनेव्याक गेलो. देखून हांगा उबो रावल्या वेळार उसार म्हणलें. बेम बिरांत नासतना उसारता वेरांकी सांगला हांवें तुवें तयार करून येवचें न्ही. हांगा रावल्या वेळार देव तुज्या मतीन घालता सांग उसार म्हण. आनी तांच्या तकले हात दवरून मागता हांव तेंस मागता हांव ताका. सोमिया तुजें उतार तांच्या मतीन घाल कितें तांणी उसारूंक कसां उसारूंक ताका धैर्य दी, बोळ दी, गिन्यान दी, समजनी जाणवाय दी, पदवेन तांकां धाड म्हणून. नेनेवे गेल्ल्या वेळार जॉनांनी तेंच केलें. देवाचें उतर ताणें तुमच्या लोकांक ताणें उक्त्यान परगट केलें. जॉना शहरांत भितर सरलो आनी एक दीस भर सलत वचून अशें परगटोंक लागलो. फकत 40 दीस उरल्या. टायमींग दिलो 40 दीस. 40 दिसां भितर तुमी पाटी परताना जाल्यार, 40 दिसां भितर तुमी देवाक वळखना जाल्यार, 40 दिसां भितर तुमी देवाच्या उतरा प्रमाणे तुमची जिनी बदली ना जाल्यार नास, सत्यानास. ताणें फरमायलें ह्या ताणें प्रवाद केलो आनी निनेवेच्या लोकांनी देवाचेर विश्वास दवरलो. तांणी एक उपास परगट केलो आनी सगळ्यांनी वडांनी तशेंच लानांनी गोनिया वस्त्रां पांगरलीं. देखून पळया न्ही देवाचो मनीस येता, देवाचे उतार दिता, देवाचे उतार आयकल्ली परजा देवाचे उतार स्विकार करता आनी देवाच्या उतरां प्रमाणे जिणी बदलता. देखून हांगा केवळ आयकूंक येनाकात. हांवें सांगलें न्ही ती पयन इज्रायलातून काल सांजेर, हांव 2 महिने तो आयकता आयकता कांय बरें जायना, आयकता मात्र पाळी जे पाळी जे देवाच्या उतरा प्रमाणे जी एस देवाच्या उतराक तुवें जाकेवान म्हळें पळय ताचे ते बदलवान जाय तसले बदलवान तुजे ते म्हणजे ते आमचे ते जायच. नेनेव्याच्या लोकां थंय ती बदलवान झाली. ताणें उपास केलो आनी देवान तांची प्रतिक्रिया पळयली. नेने ताचे पयले 5वी वळ
निनेवेच्या लोकांनी निनेवेच्या लोकांनी देवाचेर विश्वास दवरलो देवाचेर विश्वास दवरलो देवाक त्यांनी स्वीकार केलो देवाचे उतार स्वीकार केले देवाचेर विश्वास दवरलो देवाच्या उतरांचेर ताणें विश्वास दवरलो आणि ताणें एक उपास परगट केलो उपास परगट केलो आणि सगळ्यांनी वडांनी तशेंच लहानांनी गोणी वस्त्रां पांगरली त्याग हें कितें म्हणटा ताका पश्चाताप मात्र न्ही ताका ताच्या पदकाक फारीक पोवणी ताणी केलें आतां आयकूंक ना तुमी संवसाच्यो साली सांडा संवसाची कितें उपयोग करचें सगळें तें सोडा आतां आयकूंक न्हय देखून बरी बरी मुस्तायकी घालच्या बदला ती कितें घालतात गोणी वस्त्रान गोणी वस्त्र घालतात पावडर घालून लेप घालून फॅशन करच्या बदला ती कितें पुसतात आमकां गोबर आतां मेळना पुराय हें जालां इंडक्शन कुकींग आनी गॅस कुकींग गोबर सोदल्यार मेळना कोणे मोडे उलपयल्यार खंय कलेक्ट करून दवरा देवाचे उतर कित्याक ह्या परी सांगता तुमकां समजोवच्या रितीन सांगायचे जाल्यार अशें सांगायचे खंयच्या जाग्यार कितें ताणी वापरलें बरी बरी मुस्तायकी नेश्ट्या जाग्यार गोणी वस्तर बरें बरें फॅशन करून लेप काडून फॅशन कितें म्हणटात फेशियल करच्या जाग्यार गोबर खावचें जेवच्या बदलाक उपास वय मो देखून रोमा घरां बरोवण अवसर 12 आनी ओळ 2 सांगता 2 आनी 3 ह्या संवसाराची साल आदारी नाकात म्हणटा देवाचे उतर आयका तुमच्या जिनेचे रुपांतर जावं म्हणटा देवाचे उतर आयका रोमन चॅप्टर 12:3 म्हाका दिल्ले कुर्पेच्या उजवाडान दोन दुसरी वळ दुसरी वळ ह्या संवसाराची साल तुम्ही आदारी साल तुम्ही आदारी नाका दुसरे करता तर करून दित ते संवसाराक लाभ जाल्यात आमकां देवाचे राज जाय आमकां शांती जाय समाधान जाय आमकां जसो एकवट जाय मोग जाय उजवाड जाय आणखी आमकां गिन्यान समजून जाणवाय जाय देखून आमकां आनी तांकां फरक आसा देखून देवाचे उतर कितें म्हणटा तुमी ह्या संवसाराची ह्या संवसाराची साल तुमी आदारी साल आदारी नाकात बदलाक बदलाक तुमची मोना तुमची मोना नवी जावं मोना नवी जावं देवाचे उतर आयकल्ल्या बरोबर मोना नवी जातात हांगा येवन तुमच्या तेसांक कोणी येवन बसोन बेसांव मेळटा आमी चिंती नाकात व्हडली तेसांवां कोणी येवन बसतात बेसांव मेळटा म्हणून चिंतून मोन मोन देवाचे उतर आयकोन देवाचे उतर आयकोन तुमची मोना नवी मोना नवी जावं भावार्थाची मोनान जावं विश्वासाची मोनान जावं देवाचे भरवसो देवची मोनान जावं दित इतले सली सालां थोड्यांक हांगा पळय देवसार पळय दितात ही नोयां केल्या 9 दीस तशें चिंतून येतात पण हांगा तशें न्हय तुमची मोना नवी जावं तुमचे जिनेचें रुपांतर देवाचे उतर आयकल्या उपरांत देवाचे उतरा प्रमाणे तुमच्या जिनेचे रुपांतर जावं तवळ तुम्ही देवाची खुशी कितें म्हण सोदून काडूंक पावतल्यात तुमकां रुपांतर जावंक नाका जाल्ल्यांक तुमी जावंक सोडिनात कुटुंबांनी जायत्यांक रुपांतर जावंक अवकाश आसा जातल्यांक जावंक सोडिनात आनी तुमकां जावंक नाका तुमचे जिनेचंत रुपांतर जावं आणि तुमचे मोना नवी जावं आणि तुझी मोना नवी जाल्यार केदा कळटा संसाराची साल तुम्ही आदारची सोडल्यार मात संसाराच्या रिती रिवाजान तुम्ही तुम्ही बसनासतना सोम्याच्या एकवटान सोम्याच्या मोगान सोम्याच्या कुर्पेंत आयल्ल्या वेळार मात देखून आज भाव भयणी हे काम करूंक सुवार्ता 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 म्हणजे वंजलान मुखार वास अवस्वर 1 आणि ओळ 18 तक्षणच आपली जाळां सोडून ते ताच्या फाटल्यान गेले संवसारी कामां ताणी सांडली सोडली आम्ही कितले जाण आसात जिवे जिवे धकले आमचो भाव अँड्रू आमचो भाव स्टॅनी संवसारी कामां सोडून जाळां सांडून आज सोम्याचे फागी जावन ते आयल्यात आसात आमच्या मुखार जिवे जिवे धकले आसात आमचे जायत जाणांक भाव सेवा दिवचे तांकां ही संवसारी कामां आसात जाल्यार आपल्यान 2 दीस संवसारी कामां देखीक दवरून सोम्याच्या शेतांत वावरूंक ते येतात पोर आमी गोंया येता न्ही भाऊ सुनील म्हणालो
फादर जमान कल्याण जाल्यार हांव येता कुंभ करूं. तो आयलो ताजे ताजो दीस परतो ग्रास सदांच जोडचो, सदांच दीस परतो ग्रास जोडूंक ताणें सदांच वावर करीचे. चार दीस तो वावर सोड न्हू तो आमचे सांगात आयलो सोम्याचें काम करूं. आपलीं जाळां तांणी सांडली मात्र न्ही बापायचो व्यासलो तो संबंध. बापायचो हुस्को, आवयचो हुस्को, आनी कोणाचो हुस्को तोय सांडलो. थंय तांचे मुखार वेतस ताका दिसले जेबेदेवाचे पूत जाकोब आनी ताचो भाव जुआव. ते आपल्या मच्छवार जाळां समा करतले. तेच घडये ताणें तांकां आपयले, तांकांय आपयले आनी आपल्या बापायक जेबेदेवाक वावराडे सांगता मच्छवान सांडून. ते कितें करतात? सोडटात बापायक, सोडटात वावराडे आसात. बापय आसा ताका आत्मांक बोळ आसा. ताका हें काम करूंक जायना जावं पुरो. आमकां आपयला, आमी वेता. आयलो जाकोबी, आयलो ताजो भाऊ जुआवय आयलो. देखून भावां भयणीनो आज सगळ्यांक आपयला. चिंती नाका, ताका हाका तांणी आपोवण्या पाळो दिला तितलोच. हांवें आपोवण्या पाळो दिला. आपयला सगळ्यांक, सगळ्यांक. पण पाळो दिल्ले कोण? थोडेच. आनी पाळो दितले आनी कसो पाळो दिसय? तुमी आयकले देवाचो राज आपणावंक, देवाचे राज हांवें जोडिचे, देवाचे राज हेरांक येयले मेळासय. तेगून हें काम करूंक आज तुका आनी म्हाका आमकां हें आपोवणे मेळना तर तुवें आनी हांवें आमी कितें करूंक आसा? रोमागरां बिल्ल्या पत्रां अवस्वर 10:14-17 पर्यंत आयका. रोमन्स चॅप्टर 10:14-17. रोमागरां बिल्ल्या पत्रां अवस्वर. पूण ताका सत मानूंक नातलेले ताका उलो मारतले कशे? देखून ते जेजूक सत मानून नातले जायते आसात. कित्याक? जेजूची ओळख तांकां ना. कित्याक ओळख दितले ना? देवाचे उतार परगट करतले ना. देखून ताका उलो मारतले कशे? आनी ताच्या विशयांत तांणी आयकलेच ना जाल्यार ताच्या विशयांत, जेजू विशयांत तांणी तांच्या लायफ कितें म्हणजे जिवितांत आयकूंक ना. क्रिस्तांवा विशयांत आयकलां म्हण ना. जेजू विशयांत तांच्या जिनेंत ताणें आयकूंक जाल्यार ताका ते सत मानतले कशे? ते सत मानतले कशे? आनी प्रसार करतलो ना जाल्यार देवाचे उतार परगट करतलो या प्रसार करतलो ना तर ते आयकतले कशे? ते आयकतले कशे? आज तुमकां आनी एक जिवो जिवो दाखलो आमचो भाऊ विक्रम वडो. ताच्या शिकोवण्यान ताणें सांगलें खळान आसतना रजा मेळटना आयकूंक येतलो, धांवून येतलो तो आयकूंक. ट्रिनिटी घरान 2-3 वर्सां कळान आसतना आयकोण 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 आज देवाचे उतार आयकोण आयकोण ते स्विकार करून सत जाणा जावन आज ह्या ल्हान प्रेयर 23 वर्सांच्या प्रेयर 23 वर्सां सुम्याच्या 7 आसा 23 वर्सां ह्या भावाची प्रायास 23 वर्सांच्या प्रायर हांगा आसल्या मलगड्यांक तो एक पळ्यांनी जिवो धकलो. आयकोणू 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 आयकल्लें देवाचे उतार सत म्हणून मानून मानून स्विकार करून आज तो जावंक पावला प्रसार करूंक विंचलो जेजूचो सेवक. देखून काल त्या बहिणीन म्हाका फोन केल्या वेळार म्हयन्याचो सांबाळ 30 दिसा उपरांत सगळीं कामां जाल्ल्या उपरांत राखून राखून मागीर कान घेताय मागिल्लें तुका आजच मेळाचें गी म्हळ्यार भुरग्यांक तुज्या एका फर्स्ट स्टँडर्ड येतून 10th स्टँडर्ड येतून PUC जावन कॉलेजी जावन मागीर PG मागीर करून गेल्या उपरांत मागीर कामाक धाडटाय हे मात्र मागले आजच मेळाची तुका. तितली सोसणी काय तुका आसा वर्सांची? तितली सोसणी काय आसा तुका म्हयन्याची? तितली सोसणी काय तुका गल्ली बी 3 म्हयने तरी वाडाचे ताजो पोस्ट करीचे मागीर फळ दिता म्हणली ही सोसणी काय ना गे तुका? हांवें सांगलें आज सोम्याच्या मगा सोम्याच्या या वावरांत इतलो वयर म्हाका ताणें हाडला जाल्यार 23 वर्सां दीस रात दीस रात दीस रात दीस रात ती सेवा कन 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 हांगासर रान पावयला ताणें एकाच दिसांनी येवन पावना. देखून ती सोसणी काय दीग सोसणी काय लांब सोसणी काय गरज. देखून देवाचे तो प्रसार करूंक तुका विंचलां जाल्यार पयलें एकल्याक दोगांक एक थोडो वेळ 5 मिनटां 10 मिनटां 15 मिनटां मागीर आपशन तूं भाऊ आंड्रू म्हणटा न्ही 12 वरां म्हाका हांगा उबो रावयल्यार हांव तुमकां देवाचें उतार दिता म्हळ्यार तितलें सांगूंक आसा सांगू न्हू मुग्धाना कोणा विशयान कोणा विशयान देखून तुमकां आयकल्लें तितलें पावना आमकां सांगलें तितलें पावना जेजू विशयान
ग्रास भाव पे नीन असंगला दावन ये वेगस ये जस को मेलो को वेगस ये दावन ये वेगस ये जस को मेलो को वेगस ये गलाई नका गलाई नका जिसको मेलो को गलाई नका जिसको मेलो को गलाई नका। देखो जिसू जाऊ सा देवाचा रास जिसू जाऊन सा बरी खबर जिसू जाऊ सा सत नीत आणि जीवित अपनाया अंगा संसारांत असं अपनायला तर आता हे तुवें जोडलाय सर्गींचे रास आणि उरतले तुझ्या सवयी त्यांचं सर्गींचे रास सस्नाच्या सस्नाक त्यांचं भाग तुका आणि मग अंगा असल्या हर एकल्या जेजूक सत म्हणतल्याक जेजूची म्हणल्या सर्वांक ते फावज जाऊन मग घ्या बापाचे पुत्राचे आणि पवित्रात्म्याचे नवी आमेन। भावानो आणि बहिणीनो मुझ्या आणि तुमचे बलिदान या उंड्या वयना समे आमच्या रेकल्याच्या सर गरजा समे आणि आमच्या दाना समे सर पदवेदार देव बापा म्हणतात असलं सामान तुम्ही मागात ये तुमच्या हातांतले बलिदान आपल्या मनाकानी महिमे आमच्या निखेपेत सबचा दावा सर्विस पोर मानून घेऊ। बहुमुगळा बापा या संसारचे साल आधारी नसताना किती तुका मानवाता आणि किती तू कशी वर्ताय तुझ्या उत्तराप्रमाणे तेच करून तू आमकां शिकय हे मागणी आम्ही करता ते आज तुझ्या पदा जेजूचे नवी सर्वेस पो तुमचे सवे आसो तुमचे सवे आसो आमची काळजां बारोया आमी ती सर्वेस परा थंय भाता सर्वेस परा आमच्या देवाक धीन वसूया वय अशे आमी करूं फावो सर्वेस परा पवित बापा सर पदवेदारणी सासनाच्या देवा सर्व काळी आणि सर्व तई जेजू ख्रिस्ताच्या मोगाच्या पुतावरवी आम्ही तुका दिन वाचूंक फावो वकाय दोन येते सो आणि आमच्या फायद्यास त्या तुझ्या अनंत शब्दावरून ते सगळे रसलाय भातकांतले आमकां सोडून जाका सुतारो करून तुवें ताका पाठयलोय पवित्रात्म्यार अमखा आमी जिवदान ताणें कूड घेतल्यान तो मौन इसलो आमच्या खातीर कुडसर आपले हात विस्तारून ताणें कस्मरान सोंसलें मरणाचें जैत व्हरून पुणा जिवंत पंकडा पेंग केलें अशें ताणें तुजी कुशी पडलें आनी पयत परत तुका जोडून घेतली देखून देव तूं तांचे समेत भक्तां सांगा ती तुजें महिमेचें किर्तन एका स्थळ्यान आम्ही गायतो बापा खरंच तू पवित तू सगळ्या पवितपणाची जर तुझ्या त्या पवित्रात्म्या धाडून इंदेनी पवित कर म्हणून आम्ही मागता जाऊन दिती आमच्या समयात जेजू ख्रिस्ताची कूड आणि रगत आपल्याच क्वेश्चन कस्टमरांचं सुखवेच्या दिन ताणें उंडो घेतलो तुका दिन वाचून तो मोडलो तो आपले अशें सांग दिलो आणि म्हणे हो तुम्ही समेज घेयात आणि खायात ही म्हजी कूड तुमचे पासून ती समर्पणची तेसपर्यंत जवान जात असताना कांस घेतले तुका नव्या दिन वाचलो ती आपल्या शिसांक दिली आणि म्हणे तुम्ही समेस घ्यात आणि यातल्या पियात ती म्हणजे रक्ताची कांस नव्यान सस्ती करोडाचे रगत पदकाचे बक्षाने मेळच्या तुमचे पसत आणि समेस मनशां पसत ते वारो उतले हे तुम्ही म्हणजे उगड्या सह करात बवर तस घट पर घट जीजू जीवन जायला जीजू नव्या
राजूच्या मरणासून त्याच्या पुनर्जीवनपण असं मी भक्ती पण उडास करता व जीवित सोंड इसडवांची खास तुका आम्ही समर्पित आहोत. तुझे मुखार येऊन तुझी सेवा करूंक तुवें आमकां फाव केलाय. देखून आमी तुका दिन वाचता जेजूची कुडण रगसतला मासो मेस्तांक पयत रत्नावर एकठांय कर म्हणून आमी नम्रतान मागता. सरस प्रके प्रिय तुमचे विसरलेले तुझे पवित्र सभेसो म्हणजे देव परजसो तुझ्या पुता जेजू ख्रिस्ता सुमी सोडवून दान वळखल्या आनी ताजे उतार एकूण जिनी बदलो न्हू देवाचे राज आपणायल्या. सर तुज्या भुरग्यां सवें आमचो एकवट घट कर तेर कर त्याच प्रतिमोगांत आमी जियेशंकर पुन्हा जीवनपणाचो भरोसो धरून कोण मेल्यान त्या सर आमच्या भावां भयणीची तुका कळूत कर तांकां तशें तुज्या इश्टा खातीर मेल्या समेस्तां तुजें परजळीत मुखामळ पळोवंक तूं फावो कर आमा समेस्तांची दया कर म्हणून आमी मागता. हांव कुवार मरे देवाची मागीर सांगा ती भग्यान धर्मदूतांनी सर्व काळी तुका मनवल्यान त्या सगळ्या भक्तां बराबर सस्नेच्या सुखान तूं आमकां वांटो दी तांचे सांगता तुजी मागीर मंगवंक तूं आमकां फावो कर जेजू क्रिस्ता तुज्या पुता वरवीं जेजू वरवीं त्या जेजू सांगता त्या जेजू तय पवित्रात्म्याच्या एकपणान सर पदवेदार बापा सर्वंदन आणि वैभव तुका सस्नाच्या सस्ना. आमच्या सडून राज येशू ख्रिस्ताच्या आज्ञा मनान धरून ताणें शिकयलेलें तें प्रार्थना आमी धैर्य घेवन म्हणया. आमच्या बापा स्वर्गीच्या तुजें नांव पवित्र जावं तुजें राज आमकां येवं तुजी खुशी सरकार जाता तुजी संसारान जावं आमचो दिसपरतो ग्रास आज आमकां दी आनी आमी आमचे सुकलेले आम बक्षिता तशेंच आमची पातकां बगस आनी आमकां दुथाळणें पडोवंक दिवं नाका पूण वायटांतलें तूं आमकां निवड. सरस्परासर वायटांतले विघ्नांतले अनवरांतले अवघडांतले सैतांच्या पासांतले दुस्मांच्या हातांतले संवसारीक ग्रेस्कांतले संवसारीक वडण्यांतले तशेंच खाणा जेवणाच्या आशेंतले सदांच तूं आमकां निवार दया करून जिवितान सवज काय दादोस काय संपूर्ण काय सोसनी काय कुशाल काय आनी तशेंच लनवी काय तूं आमकां दी स्वर्गींचे भाग आनी आमच्या सोडून राज्यक्रस्त जेणे बरोबर शानत तेलांक आमकां तुजे उदार काकूल सर पातकांतली तूं सुटय आनी सर आकांदांतले सदांच तूं आमकां वाटाय कित्याक राजवटकी पदवी आनी महिमा तुजी सस्नाच्या सस्ना. सुमी आजी क्रिस्त तुवें तुज्या धर्म दुता म्हळ्यार तुमकां शांती दवरता म्हजी शांती हांव तुमकां दिता आमच्या पातकांचेर न्ही पूण तुजे पयस सभेच्या भावार्थाचेर आनी ह्या तुज्या भुरग्यांच्या भावार्थाचेर तुजी दीस घाल तुजे कुशा परमतिका आनी आमकां शांती दिनी कोडान सांबाळ तुजी त्या राजवट चलयता सस्नाच्या सस्नाक जिवंत जेजूची शांती समाधान आनी जेजू सवें वो तुमचो एक वट सदांच तुमचे सवें आसा तुमची सवें आसूं एकामेकां शांती दियात शांती तुमकां. देवाची शिळये सुंसराचे पाप काडतले आमची काकलूत कर. देवाची शिळये सुंसराचे पाप काडतले आमची काकलूत कर. देवाची शिळये सुंसराचे पाप काडतले आमकां शांती दी. सुमी आनी जेजू क्रिस्ता तुजी कुडान रगत आमी सेवंक वता ती आमच्या जरतेनी केस धाडिना जावं पूण तुज्या काकुलतेन आमच्या आत्म्यांक तशेंच कुडींक भलायकेन वखद तें जावं पळ्यार जेजू देवाची ती शिळी संवसाराचे तशेंच आमा सर्वांचे पाप काडटा ती या शिळेच्या जेवणाक आपयलेली आमी सर्व सुभागी क्रिस्तची कुडण रगत आमकां आमच्या सस्नेच्या जिवितांक सांबाळू आमेन. प्रार्थुया सर्गींच्या आबो मोगळा बापा कितलो संतोस आनी वर्ती दादोस काय आमकां तुजी म्हणूंक आनी तुज्या राजांत आसूंक तुज्या उजवाडांत चलोंक आनी तुज्या पुता जेजू ख्रिस्ताचो फाटलाव करून ताणें दिल्या आपोवणें पाळून ताजी शुभ वर्तमान हेरांक दिवंक तुवें आमकां विंचून काडलाय तर आनीक चड आनी चड उर्बेन आनी उमेदीन आनी तुज्या कृपेन आनी पवित्र सक्तीन हें काम करूंक तूं आमकां फावो कर. हे मागणी आमी करता त्यास तुज्या पुता जेजूचे नवे सर्व पद तुमचे सवे आसूचे पद वेदा देव बाप पूत आनी पवित्रत्म आमचेर सर्वांचेर तुमच्या कुटुंबांतल्या हर एकल्याचेर आमी सेवंक वयता त्या मुंड्याचेर पियोच्या उदकाचेर करच्या सर कामांचेर आपलो आशिर्वाद घालूं वसून यात क्रिस्तच्या शांती समाधान तुमकां धाडटा देवाचे वडपकार.